एक आहे तुमची चार्जर नको तीनच दे. अहो तुमचा चौथा मित्र येईलच की आता. तीनच दे. ठीक आहे राहील. ए मी येतो जाऊन. कुठे चाललाय? आलो खाल. ठीक आहे. सिद्ध्या, अरे ते रजाच्या सामानाचं काय करायचं रे? बघू. रजा, अरे अजून तोच विचार करत बसलायस तू? एवढा कशाला लोड घेतो रे तू? तुला मी कालच बोललो ना, देर सोडून एवढा विचार नाही करायचा. रजा, अरे किती दिवस ओळखतोस तिला तू? तुला तरी कसं वाटतं रे ती अशी बोलेल? याआधी कधी बोलली आहे?
तुला सांगतो ना रे, कोणतरी सोबत असणारे बघ, त्यामुळे बोलली असेल. आणि तूच सांग, का घेईल तेवढा टोकाचा निर्णय? यादी नाही घेतला ना, म्हणून आज अचानक घेतलाय तिने. अरे तुला बोललो ना, कोणतरी नक्की सोबत असणार आहे बघ. कोण नव्हतं रे सोबत, माहिती मला. तुला काय माहिती रे? सगळं माहिती. एवढा विचार नको करू राजा. आणि मी पण ओळखतो तिला, ती नाही करणार अशी. म्हणजे मी नाही ओळखत का? तू वेगळं घेतोयस राजा, आम्ही फक्त म्हणतोय, असला विचार नको करू. अरे गेले 2 दिन स्वभाव बदललाय तिचा माझ्यासाठी. अरे पण कशाला करेल ती अशी, वर्ष झालं एकत्र आहे तुम्ही. पव्यार भांडणं झाल्यावर 2 मिनिटं पण राहत नव्हती माझ्याशिवाय. आज 2 दिन झालं बिंद असतंय. विचारलं क्या हुआ तो बोलती है, तेरे को जैसा सोचना है वैसा सोच, लेकिन मुझे छोड़. अरे काहीतरी कारण असेल ना. काय नव्हतं रे कारण बिरण, 2 दिवस सगळी नाटकी बघतोय तिची. काय करतोय रजा? अरे काय येण्यासारखं करतोय? तुला माहितीये आयुष्यात कधीच कुणाच्या एवढ्या जवळ गेलो नव्हतो, तेवढं हिच्या गेलेलो, कारण ही जिंदगीभर साथ राही घेसली. सिद्ध्या काय करतो रे? चहा टाकलं. बर तुझी इंग्लिश चांगली नाही बोले. मैंने बोला मराठीवर हिंदी येते व्यवस्थित, इंग्लिश पण सुधारेन हळूहळू. बोले सिनियरशी बोलायची तुला अक्कल नाही, आधी ते शिक आणि मग नोकरी कर. काय बोललास का चुकीचं? अरे काय बोलणार आहे चुकीचं, ओळखत नाहीस का मला? आत घेतल्यापासून त्यांनी एक शब्द सुद्धा ऐकून नाही घेतलाय माझा. असं वाटत होतं त्यांना माझा इंटरव्ह्यू सुद्धा घ्यायचा नव्हता. रजार केवढी मोठी कंपनी आहे ती, इंग्लिश इम्प्रूव्ह करायला लावलाय तर कर ना. तो एक काम का नाही करत, तिथल्या कुठल्या तरी एम्प्लॉयला असिस्ट कर ना आधी, आणि मग ट्राय कर. ट्राय कर? कसलं ट्राय करतो, ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले मला आज त्यांनी. ब्लॅकलिस्टला का? अरे हेच ना, इंग्लिश येत नाही, तुला सिनियरशी बोलायची अक्कल नाही म्हणून. जाऊ दे सोड, एकाच ठिकाणी अडकायची काय गरज नाही, दुसरीकडे लाख जॉब मिळतील तुला. आणि एवढं पण काय इंग्लिश शिवाय कुठे रे? तुला सांगून गेलाय ना खाली तो. तुला पण माहिती सध्या आम्हीची किती इच्छा आहे या कंपनीत मी काम करावं म्हणून. लग्नाआधी आम्ही इथं असताना त्या कंपनीत काम करायची, आम्ही फरशी पुसायला जायची तिथं. आम्हीची लई इच्छा होती रे त्या कंपनीत काम करावं, मोठं व्हावं. त्याच कंपनीनं आता ब्लॅकलिस्टमध्ये टाकलंय. संपलंय रे सगळं. आणि आज जर झालं असतं ना तर आयशा पण बोलणार होते निकासाठी. तिला तर कोणत्या तोंडाने उत्तर देईल काय माहिती. जाऊ दे रे, मी चुकलोय कुठं तरी. हा का, म्हणजे मी तर रडलंच पाहिजे नाही का? आता फोटोग्राफरचं आयुष्य काय असतं माहित आहे का तुला? 1-2 ऑर्डर मिळतात, त्यात महिने काढायला लागतात, कधी कधी नुसतं बसून राहायला लागतं,
घरच्यांनी तर अपेक्षा सोडून दिल्यात पैशाच्या, आणि सगळं ठीक होईल ना एक दिवस असा विचार करून काम करतोय रोज मी, समजलं का? जाऊ दे रे, काय नाही, अरे काय बावळपणा करतोय तू, पाहिलंय ती तुझी? रजा, अरे काय चाललंय तुझं, चल ना लवकर खाली. नाही मी नाही येते, जातो आता. हे काय मध्येच आरसात सगळे खाली जाऊन थांबले तुझ्यासाठी? नाही आणाय मेरे को, जा ना तू. रजा देख, सुबह से कुछ नहीं खाया, बहुत भूख लगी है, और वो चाचे तेरी पहचान के, परत माझी पण चिलचिलो आता. चल लवकर, चल 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 चल. तुझे बोलो ना अमित एक बार जा करके, नहीं आना है मुझे. एवढा का चिडतोयस? काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? आणि तो मोबाईल का टाकलास असा? शेजारच्या चाचीचा कॉल आला होता, शादीच्या लायक मी झालोय, आणि तिकडे तो माझा बाप कुठल्या तरी लोंडीला घेऊन पळालाय. आम्ही तर लय परेशान असणार आहे. आपण जायचं का तिकडे? नको, मी येतो जाऊन. मिळेल का रे एखादी बुकिंग? मिळेल, मी बघतो, तू आवरून घे. आणि ऐक रसा, डोक्यात काही विचारायला नकोस, आणि आम्ही येणार जे परवाईतसाठी, तेव्हा बघू आपण काय सगळं करायचं ते. हा, आणि मी खाली सगळ्यांना सांगतो तू नाही आहेत म्हणून. राजाची आम्ही काय बोलली का रे? दो दिन से बहुत झगड़े करे थे मेरे साथ, कुछ बात भी नहीं की मेरे साथ. कल वो फारूक की औरत मिली थी, उसने मुझे बताया वो कपड़ों की दुकान में काम कर रही थी शबाना, उसके साथ भाग गया. सब रिश्तेदार मुझे बता रहे थे पुलिस में जा, रिपोर्ट लिखा, लेकिन कैसे जाती? पुलिस वाले कुछ शादी के सबूत मांगते तो क्या देती मैं सबूत? शादी के सबूत नहीं मेरे पास, कैसे जाती मैं? क्या बनाऊं तेरे लिए? रुक, कुछ बना थी तेरे लिए. क्या बनाऊं? शिरकुरमा बनाओ क्या? अरे परसों लेके आई थी सब सामान, लेकिन क्या करूं? जाने दे, उस जानवर के बारे में क्या सोचने का? वो अपनी नहीं सोचता तो हम क्यों सोचे उसकी? रजा,
तेरे को कंपनी मिली ना, बहुत अच्छा हुआ। मन लगा के काम कर। अरे हाँ, और तेरे दोस्तों की भी बनाती हो, उनको भी बहुत पसंद है। वो कहा इतना लंबा आएंगे। लड़की कौन रहे? आयशा ना, बहुत प्यारी लड़की है, उसको भी पसंद है शुरकुर्मा। वो तेरे तीनों दोस्त भी बहुत अच्छे हैं राजा, मेरे हाथ का बनाया हुआ शिरकुरमा उन्हें बहुत पसंद है। बहुत अच्छे तेरे दोस्त, उनकी साथ मत छोड़ना, हमेशा साथ रहना। सबको बुलाने वाली थी मैं, लेकिन जाने दे, अब तू ही लेके जा सबको शिरकुरमा। रजाचं साहित्य कुठे देऊ नका, आपल्याकडेच ठेवा। साल्याने शिरकुर्मा हिसकावला रे आपला।